पशुसंवर्धन विभागाच्या शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अनुदान देण्याच्या योजनेसाठी पशुसंवर्धन विभागानं अर्ज मागवले होते. या तिन्ही योजनांसाठी यंदा राज्यातून जवळपास 7,98,506 अर्ज आले आहेत. त्यातही सर्वाधिक अर्ज हे 2,64,000 अर्ज शेळीपालन करण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी आहेत. या अर्जांच्या संख्येवरून राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाकडे कल वाढल्याचं दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय यासारख्या पूरक व्यवसायांकडे वळावं यासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ही नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. यावेळेस डिसेंबरमध्ये पशुसंवर्धन विभागानं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले होते. यंदा पहिल्यांदाच सगळ्या योजनांसाठी एकच अर्ज आणि हा एक अर्ज 5 वर्षांसाठी असेल अशी योजना राबवली आहे. ऑनलाईन पद्धतीनं यंदा राज्यात जवळपास 7,98,506 अर्ज आलेत. राज्यात पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचा ओढा वाढत असल्याचं दिसून येत आहे. फक्त शेळीपालनासाठी अनुदान मिळावं यासाठी 3,74,404 तर दुधाळ गाई म्हशी घेण्यासाठी अनुदान मिळावं म्हणून 3,05,087 अर्ज आले आहेत. दुधाळ गाई म्हशींच्या अनुदानासाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, जालना, बुलढाणा, परभणीमधून सर्वाधिक अर्ज आलेत. तर शेळीपालनाच्या अनुदानासाठी बीड, वाशिम, जालना, यवतमाळ, बुलढाणा, नगर, अमरावती, हिंगोलीमधून सगळ्यात जास्त अर्ज आले आहेत. कुक्कुटपालनासाठी बीड, जालना, नगरमधून अर्ज आलेत. या योजनेसाठी अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातल्या पात्र लाभार्थ्यांना 50% तर इतर प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना 75% अनुदान दिलं जात आहे. यंदा दर वर्षाच्या तुलनेत जास्त निधी असल्यानं लाभार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे. राज्यात योजनानिहाय आलेले अर्ज. राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हशी 2,20,080, राज्यस्तरीय शेळी मेंढीगट 2,64,555, 1,000 मांसल कुकुट पक्षी संगोपनाद्वारे व्यवसाय 81,775, जिल्हास्तरीय शेळी मेंढीपालन गट 1,09,849, जिल्हास्तरीय दुधाळ गाई म्हशी 85,507, जिल्हास्तरीय तलंगा गटवाटप 19,373, जिल्हास्तरीय एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिलांचं वाटप 17,668. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातल्या पात्र लाभार्थ्यांना 50% तर इतर प्रवर्गातल्या लाभार्थ्यांना 75% अनुदान दिलं जात आहे. यंदा दर वर्षीच्या तुलनेत जास्त निधी असल्यानं लाभार्थ्यांची संख्याही जास्त असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.